अगदी ते 5 ओव्हर, त्या 5 ओव्हरमध्ये कोणताही पाहुणा देखील खुर्चीवरून हल्ला नाही. आयोजक तसेच्या तसे उभे होते. कोण जिंकणार? 29 चेंडू, तब्बल 29 चेंडू गोठिवली संघाच्या बाजूने, आणि शेवटचा चेंडू निखिल गोवारीचा षटकार. खरं तर 29 चेंडूंमध्ये दुविधा मनस्थितीमध्ये होता ज्यानमान कामोटे संघ बंधू, की सिंगल डबल घेऊ की चौकार षटकार मारून सामना लवकर जिंकून घेऊ. आणि त्या दुविधा मनस्थितीमध्ये 29 चेंडू निघून गेले. शेवटच्या बॉलवरती निखिलला ठाऊक होतं की आता आक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही, तरच आपण जिंकू शकतो. 3 धावा धावणं कठीण काम आहे. त्याने आक्रमण केलं, खुल्या दिमागात आक्रमण केलं आणि तिथेच तो सामना त्याने जिंकला. शेवटी रुणार रडला. खेळपट्टीपासून जेव्हा त्याच्या विरोधात षटकार आला तेव्हापासून ते अगदी क्रीडांगण सोडत असताना रुणालला तुम्ही पाहिलं असतं तर निश्चितच तुमच्याही डोळ्यात अश्रू आले असते. हा खेळ क्रिकेटचा फार भावनिक आहे, भावनांशी निगडीत आहे. एक सामना कित्येक जण म्हणतील. आदरणीय शैलजी भगत साहेब यांचं मंचाकडे आगमन होते, यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपये नकद राशी देणगी म्हणून आली आहे. त्या आदरणीय शैलजी भगत सर यांचं मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. क्रिकेट हा भावनिक खेळ आहे आणि त्याचबद्दल आपण चर्चा करत होतो. पाहुण्यांचं आगमन होतंय दोस्ती ग्रुप दोस्ती चषकामध्ये. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आदरणीय जगदीश दादा खारकर साहेब माजी उपसरपंच, त्याचबरोबर आपण पाहतोय नंदकुमार गायकवाड सर आणि आमचे मोरे दादा, या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद दिनेशजी पाटील सर. चला सेकंड मॅचला होते ते सुरुवात. मेहरा स्पोर्ट्स RCC पेठ विरोधात घनसोली. घनसोली संघाने मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ टीमने टॉस जिंकलाय आणि नेहमीच त्यांचा निर्णय असतो फलंदाजी करण्याचा, तो त्यांनी स्वीकारलाय. सलामीची जोडी बंटी जोशी आणि त्याच्या साथीला तो नमित. पहिलाच बॉल फुल टॉस, यॉर्क बॉल इथे लोअर फुल टॉस करून घेण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये नमित मात्र इथे अयशस्वी ठरलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि ते झेल. फलंदाज बाद नमित, मोठा धक्का RCC पेट टीमला. जोडी आपण पाहतोय धीरज दादा वळेकर, निलेश दादा खारकर आणि दादा संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं ही स्पर्धा उत्तमरित्या, अशी 4थी रजनी आहे आणि अतिशय उत्तमरित्या इथे माझा संपन्न होताना आपण निहाळतोय. दिनेश बंधू सर, हा खरं तर हे आयोजन पाहता A1 जोडी नाही तर A1+1 जोडी आहे असंच म्हणावं लागेल. प्लस वरचा दर्जा, दमदार दमदार असं आयोजन अगदी आपण पाहतोय. आज संघ थोडे उशिराने उपस्थित झाले तरी सुद्धा अगदी वेळेत या संपूर्ण स्पर्धेला पार पाडण्यामध्ये इथे यश मिळते. मगाशी किरण पाटील सरांनी चांगला उल्लेख केला, कुठेतरी नियमांचं जे उल्लंघन केलं जात आहे ते नियमांची पायमल्ली होते, ते कुठेतरी थांबवणं देखील गरजेचं आहे. नियम खेळासाठी फार महत्त्वाचे आहे. शिस्तने खेळ अधिक चांगला दुणावतो असं म्हणतात, चांगला होतो, आणि त्याच गोष्टीचा उल्लेख किरण पाटील सरांनी मगाशी केला. विकेट गेले नमितची. लोअर फुल टॉस चेंडू समोर खेचलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे. फक्त एकच धाव, अगोदरचा सामना अगदी आपण पाहिला 26 धाव संख्येचा पाठलाग कालच्या रात्रीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये 26 पुन्हा एकदा त्या धावांचा पाठलाग करत असताना लास्ट बॉल वरती सामना गेला. पहिलं षटक तुषार इथे गोलंदाजी करतोय. कालही शेवटच्या चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती तेव्हाही षटकारच आला आणि आजही आपण तेच चित्र पाहिलं आणि तोच संघ सुपर 3 गेला अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक, मात्र पुढे येतोय. एकच धाव, तुषार बर्गे गोलंदाजी करतोय घनसोली संघाकडून.
नमित मात्र माघारी परतलाय. दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला चांगला झेल लॉंग ऑफला तिथे मात्र घेतला समोर झेपावत मात्र तो झेल त्याने टिपला चांगलं क्षेत्ररक्षण. गुणवंतने देखील दोन महत्वाचे कॅचेस घेतल्यात पहिल्या मॅचमध्ये. कबर्सला हा चेंडू उडवलाय सोहेल शेखच्या पाठमधून येतो. या इनिंग मधला पहिला दोस्ती चषकाचा चौकार. मात्र धावांना सुरुवात करत असताना सोहेल शेख बंटी जोशी आहे त्याच्या साथीला. तुषारच्या विरोधात आक्रमण पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. दोस्ती चषक 2024 मध्ये आपण आहोत. दमदार क्रीडा सोहळा. खोलव्या टप्प्याचा चेंडू आणि इथे झेल सुटलाय कव्हर पॉइंटला स्ट्रेट टू द फिल्डर. परंतु अगदी साधा सोपा झेल हातातून निसटला क्षेत्ररक्षकाचा आणि तो देखील कोणाचा लेफ्टी बॅटर सोहेल शेखचा. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 6 एक विकेट मात्र गोलंदाजाने घेतले. सामना इथे रंगतोय. मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ विरोधात घनसोली या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पहिल्या ओव्हरमध्ये तुषार बर्गेने धावा दिल्या त्या अवघ्या 6 एक विकेट त्याने मात्र घेतली नमितची. सोहेल शेखने एक चौकार मागच्या ओव्हरमध्ये आणि सोहेल शेखला जीवनदान देखील मिळाले. पहिलं षटक थोडं नाट्यमय राहिलं तुषारचं. नेक्स्ट ओव्हरमध्ये येतोय उमेश म्हात्रे. फिल्डिंगमध्ये अनेक फेरबदल केले जात आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन बंटी जोशी त्याच्या साथीला येतो अर्थातच सोहेल लेफ्टी बॅटर. रायटी लेफ्टीचे कॉम्बिनेशन थोडा त्रास देत असताना कॅप्टनला विकेट किपरला त्याचबरोबर गोलंदाजांना. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर आहे. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू क्रीडांगणावरती आता वाढायला सुरुवात झाले. सहा धावा धाव फलकावर. अनेक खेळाडू मात्र इथे येत आहेत. लॉंग ऑफच्या वरतून बंटी जोशी च्या बॅट मधून निघाला हा दोस्ती चषकाचा या इनिंग मधला पहिला षटकार. कातील म्हणून RCC पेट टीमची ओळख आहे आणि दमदार सुरुवात. शॉर्ट पिच बॉल लेंथ थोडी मागे घेतली चांगला टप्पा. विकेट किपिंग चांगली आहे यष्टांच्या मागे. डॉट बॉलची होती ते सांगत उमेश म्हात्रेचं स्वागत केलं षटकाराने बंटी जोशीने. दुसरं षटक चालू आहे. हॅलो. तर पेट सांगला पहिल्यांदा 2 धावांची पेनल्टी आली ना. आता मात्र त्यांचा राखीव खेळाडू नाही आहे त्याच्यामुळे आणखीन 2 धावांची त्यांना पेनल्टी येते आयोजकाकडून. प्लेयर्सनी त्यांचे ऑब्जेक्शन घेतलंय. काय मायनस धावसंख्या 12. कवर्सच्या वरतून ताकद झोकली या फटक्यावरती. कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बंटी जोशीचा हा फटका चौकार. डॉट बॉल आणि त्यानंतर एक चौकार.
धमाकेदार सुरुवात मेहरा स्पोर्ट्स आरसीसी पेट संघाची घनसोली संघाच्या विरोधात. स्कोर डाऊन पोहोचलाय 16-16. पुन्हा एकदा लो धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू एक पंच पाहायला मिळाला. बंटी जोशीची मनगटाची ताकद सध्या मैदानावरती आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषा पार, आणखी एक धमाका षटकार. रिप्ले मध्ये हा फटका पाहायला औरच मजा असेल, कारण हा चेंडू पाहाल, लेग ब्रेक टाकायचा प्रयत्न होता, टप्पा पडला, क्रीज मध्येच उभा आहे बंटी आणि हा बेस बॉल हिट होता. फसवलं होतं, फसवलं आणि ते एज लागले. लवकरात लवकर फर्स्ट एड बॉक्स मैदानावरती घेऊन जा. ठीक एज घेतली, वेगानं चेंडू मात्र मागे आला. एज जर का घेतली नसती ना तर यापेक्षा थोडा वेग कमी असतात. जेव्हा एज घेतली जाते आणि त्यानंतर अगदी जोरात हा चेंडू लागला. खर तर हा घनसोली संघाचा प्रॉपर विकेट कीपर आहे, कित्येक वर्षाचा अनुभव आहे. या हा जो गोलंदाजाचा वेग आहे, आपले आयोजक देखील मैदानाच्या दिशेने लगेचच रवाना झाले, कारण खेळाडूला दुखापत होऊ नये हीच त्यांची काळजी आहे. परंतु पहा, दुखापत झाली तरी सुद्धा पुन्हा एकदा तयार झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे विकेट किपरसाठी, त्याच्या जो उत्साह तो दाखवतोय खूप छान. डॉक्टर योगेश मात्रे अगदी तसदीने आतमध्ये गेले होते, त्यांना ठाऊ की आपल्या आयोजनामध्ये कोणाला दुखापत नको. 22 धावा, स्कोर 22-22. आतमध्ये आणला चेंडू की बाहेर, पंच इशारा करतात व्हाइट बॉल, कारण दोन्ही बाजूनं चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे, कधी आतमध्ये कधी बाहेर. खर तर ही खेळपट्टी विकेट कॉमेंट्री बॉक्स पासून थोडी दूर आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये अनेक अँगलने दाखवत असताना साईप्रिसची टीम पंच इथे इशारा करतात व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. पा, दुखापत झाल्यानंतर देखील विकेट किपर पुन्हा एकदा सज्ज झालाय आशिष पाटील. खर तर एज लागल्यानंतर दुपटीने वेग पकडतो चेंडू. 23 धावा 23. काय फटका खेचलाय, जबरदस्त हाणामारी. क्रीजचा पुरेपूर वापर करतोय बंटी जोशी. मागेच उभाय पॉपिंग क्रीजच्या आणि तिथून टप्पा ओळखून स्पिन ओळखून त्यावरती केलेलं आहे बंटी जोशीचं जबरदस्त आक्रमण. खोलात उभा आणि खोलात उभा असताना बॉल पाठवलाय सीमारेषा पार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मेहरा स्पोर्ट्स आरसीसी पेट संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 29 वरती. पहिल्या मॅच मध्ये 26 धावसंख्येचा पाठला करत असताना लास्ट बॉल पर्यंत मॅच गेली होती. अवघ्या 52 धावांसाठी तब्बल आपण 60 चेंडू पाहिले होते आणि आता आपण पाहतोय 2 षटकात 12 चेंडू तब्बल धावा कुठल्या गेल्यात 29. हा असतं खरा क्रिकेटचा खेळ, क्षणार्धात पालटणारा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं कंपल्सरी आहे, हे लक्षात असू द्या. जबरदस्त आयोजन गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती तरघर, निलखंटेश्वर क्रिकेट क्लब ओलवे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा दोस्ती चषक. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय धीरजजी विठ्ठल ओवळेकर, सन्माननीय निलेशजी मधुकर खारकर साहेब यांच्या वतीनं हा दिमागदार क्रीडा सोहळा. आदरणीय संजय शेठ पाटील मोरावे आणि विनायक दादा कोळी मोरावे या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर मदन दादा पाटील भाजप अध्यक्ष उलवे नोड यांनाही विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. 7 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येवरती खेळतोय तो बंटी जोशी. कमालीची बॅटिंग आणि त्याला साथीला आहे तो सोहेल शेख. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. तुषार बर्गे पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या होत्या. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न आणि ते विकेट किपर मिस झालाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. चौकार 4 धावा.
आता आरसीसी पेठ संघाच्या बाजूने चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल आता 33 वरती 33 जोराने धावतोय आरसीसी पेठ. हा संघ विकेटची गरज होती, तुषारने फसवलंय सोहेल शेखला. दुसरा धक्का आरसीसी पेठ संघाला सोहेल शेखच्या स्वरूपात. दीपक सर, कारण सोहेल आणि त्याच्या साथीला असलेल्या बंटीने आतमध्ये आक्रमण करण्याची सुरुवात केली होती. बंटी जोशीचा विचार केला, 7 चेंडू 23 वरती तो खेळतो. एक चौकार सोहेलने देखील मारला होता. या अगोदरच्या चेंडूवरती नशिबाची साथ मिळत एक चौकार प्राप्त झाल्यानंतर आक्रमण करत असताना सोहेल शेख मात्र माघारी परतलाय. नवीन बॅटर निखिल शेळके मैदानावरती दाखल होतोय. पहिला सामना जिंकला पी केले म्हणजे हनुमान कामोटे संघाने, गोठिवली संघाला परास्त केलं. जरी सामना जिंकला कामोटे संघाने तरी सुद्धा मन जिंकली गोठिवली संघाने आणि तो सामना कधीच आपण विसरू शकत नाही. 26 धावांची गरज होती 30 चेंडूंमध्ये. शेवटच्या बॉलवरती तो सामना गेला, 1 चेंडू 3 आणि निखिलने मारलेला षटकार, तिथे विजयी झाला तो कामोटे संघ. निखिल ऑन स्ट्राईक असेल नवीन बॅटर. तुषारने विकेट घेतले, बाकफुटला झटकट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बंटीची विकेट फार महत्वाची, थोडी तत्परता दाखवायला हवी होती. बंटी जोशी ज्या इराद्याने सध्या बॅटिंग करतोय, ज्या स्पीडने बॅटिंग करतोय, ज्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय, त्याच्या विकेटसाठी आणखी प्रयत्न व्हायला हवे होते. तुम्हाला इतक्या सहजासहजी बंटी जोशी विकेट देणार नाही. संधी चालून आली होती तर ती संधी निर्माण झाले तर त्या संधीला आपल्या बाजूने वळवण्याचं काम देखील खेळाडूंनी करायला हवं. सिंगलने स्कोर 34 34 34 धाव फलकावर. लोअर फुल टॉस चेंडू यॉर्क बॉल, तुषार चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात देखील पॉवर प्लेच्या फक्त 6 धावा दिल्या. लेग बाईटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती 4 आल्या. तसं पाहायला गेलं तर तुषारने फक्त धावा दिल्या त्या 7च. चांगली गोलंदाजी तुषार बर्गेकडून. घनसोली विरोधात आरसीसी पेठ चालू असलेला सामना. 34 34 धावसंख्या. लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेचला जातोय. काऊ कॉर्नर वरून फिल्डर आला, पायाने इथे चेंडू अडवलाय. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल अर्थातच फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग. कित्येकदा आपण म्हणतो ना क्रिकेट वीर जेव्हा फुटबॉल खेळत असतात, काय फुटबॉल खेळतात याचा हा फायदा. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी कुंदन पारकर. चांगली फिल्डिंग. 2 धावा घेतल्या बंटी जोशीने. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा, परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाला कोणतीच संधी नाही. वेगानं चेंडू निघून आला सीमारेषा पार. बंटीच्या बॅट मधून आणखी एक चौकार. बोला जय श्रीराम. श्रीराम. आपल्यापेक्षा मला असं वाटतंय बोनकोडे संघ सध्या जास्त एन्जॉयमेंट करतोय. असायला पाहिजे, आयुष्यामध्ये आनंद हा फार गरजेचा आहे. शेवटी आनंदासाठीच तर आयुष्य आहे. सुखा दुःखाचे सावली नेहमीच असते, परंतु हे जीवन आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 40 वर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 23 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 11. चौथं षटक जय ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. बंटी जोशीचं जोरदार आक्रमण चालू आहे घनसोली संघाच्या विरोधात. या दरम्यान खऱ्या अर्थानं यशवंतदादा ओळेकर साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आणि उल्वे नोड 40+ अध्यक्ष अध्यक्ष जितू सोमय साहेब यांचंही आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांचं दोस्ती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. हे प्रेक्षकांची गर्दी देखील बंधू आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली. उद्या या
स्पर्धेचा शेवट दिवस रात्रीचा खेळ असेल. लेफ्टी बॉलर समोर टाकला चेंडू, क्षेत्ररक्षक ठेवलाय परंतु तो नुसता पाहतच राहील. निखिल शेळकेच्या बॅट मधून इनसाइड आउटचा जबरदस्त धमाका षटकार. आपण ओव्हर समाप्त झाल्यानंतर चर्चा करू. पहिल्याच बॉल वरती ते षटकार, बाकफुटला दटकट करण्याचा प्रयत्न होता, फक्त एकच धाव. एकरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 47. धावा. बंटी जोशीचं योगदान 10 चेंडूंमध्ये 29 आहे. निखिलच्या देखील बॅट मधून एक षटकार आलाय. गोलंदाजी करतोय जय ठाकूर 4थ्या षटकात. कितपत धावसंख्या असेल आता. बंटी जोशीचा हा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने, षटकार 6 धावा. सहा धावा जोडल्या गेल्यात. काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव या ठिकाणी जोडली जाते. एकरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल आता 54. आरसीसी पेट म्हटल्यानंतर सन्माननीय गणेशजी जोशी साहेब या संघासाठी प्रामुख्याने अतोनात मेहनत घेत असतात, त्यांचं विशेष योगदान राहिलं आरसीसी पेट पेट टीमसाठी. 54 धावा. जय ठाकूरच्या विरुद्ध देखील इथे आक्रमण झालंय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. अपेक्षित गती जी होती फलंदाजाला त्यापेक्षा हा धीम्या गतीने चेंडू आला. तुषार बर्गे पेस व्हेरिएशन, उमेश मात्रे लेंथ बॉल टाकत कधी आतमध्ये कधी बाहेर, त्याचबरोबर जय ठाकूर लेफ्टी बॉलर स्पिनर आहे, व्हेरिएशन्स आहेत या टीमकडे. 54 धावा. पॉइंट कव्हरच्या वरतून मारला इथे फटका, बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. टिपिकल निखिल शेळकेच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. धाव फलकावरती धाव आहेत त्या मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेट टीमच्या, त्या तब्बल 58. जोरदार आक्रमण आरसीसी पेट संघाकडून घनसोली संघाच्या विरोधात. 2 विकेट घेतल्यात. नमित बाद झालाय, सोहेल बाद झालाय, बंटी जोशीचा आपण विचार केला तर तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून, 2 चौकार त्याने खेचलेत. निखिल शेळके देखील वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली बॅटिंग दोन्ही टीमकडून. शेवटचं षटक पाहूया कितपत टार्गेट सेट केलं जाणार आरसीसी पेट. विनीत पाटील शेवटच्या षटकामध्ये फिल्डिंग मध्ये थोडेफार फेरबदल होत आहेत. काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक इथे तैनात करण्यात आलेलं आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे वाडी श्लॉंगॉनला. वाडी श्लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध एक मोठी गॅप. बंटी जोशी पाप बॅटचा स्पीड किती दमदार आहे. लॉंगॉनच्या दिशेने आस्ट्रोक आलाय. फक्त एकच धाव. धावा रोखाव्या लागतील, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. विनीतला ते काम करायचंय. अगोदरच्या मॅचमध्ये 26 धावा, त्या अवघ्या धावसंख्येमध्ये कितपत लढा आपण पाहिला आणि आता डोंगरा एवढा आव्हानच म्हणावं लागेल. 26 पेक्षाही दुप्पट
तब्बल दाव संख्या धावून पोहोचले 59 लास्ट ओव्हर, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि ते ऑन साइडला पिकअप शॉट, एका बाजूने बंटी जोशी दुसऱ्या बाजूने निखिल शेळके, आणखी एक दमदार षटकार आरसीसी पेट टीम साठी. हा संघ काहीतरी वेगळ्याच पद्धतीने मैदानावरती खेळतो. षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 65-65, 65 धावा. बॅटचा स्पीड पहा, आतमधल्या इशावरती चेंडू लागलाय, ते डायरेक्ट हिट तर झालाय, पंच इट्स रेफर टू थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जातो. पाहूया फलंदाज बाद की ना बाद. बंटी जोशी आहे, यानंतरची लढत असेल पी के 11 चे हनुमान कामोटे संघ आणि त्यांच्या विरोधात या मॅचमधील विजेता संघ. रोमहर्षक सामना राहिला पहिला. अशाच काही लढती लो स्कोरिंगच्या या मैदानावरती झाल्यात. बॅटर आहे ते नॉट आउट, पंचांचा निर्णय. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 66 वरती 66. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. विनीत पाटील गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. बाईकच्या स्वरूपात इथे एक धाव जोडली जाते. या धावात त्रास देणार नाहीत कारण जे आक्रमण बंटी जोशी आणि निखिलचं सध्या चालू आहे, तुषार मर्गे सोडला तर उर्वरित सर्वच गोलंदाजांच्या विरोधात मोठ्या धावसंख्या त्याने खेचल्यात. उमेश मात्रेच्या विरोधात तर 23 धावा आल्या, जय ठाकूरच्या देखील विरोधात 18 धावा आल्या आणि आता विनीत पाटीलच्या देखील विरोधात एक षटकार आलाय. या उर्वरित 2 चेंडूंमध्ये धावा रोखण्याचं काम करायचे ते विनीतला. फुल टॉस बॉल होता, वेगाने ते खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन लक्षात रक्षक, फक्त एकच धाव, हेच तर करायचे विनीतला. त्याला ठाऊक आहे धावा रोखणं फार गरजेचं आहे. धावांचा डोंगर जेवढा कमी होईल तेवढा आमच्या फलंदाजांवरती दबाव कमी होईल. एकरी धावसंख्येने स्कोर 68-68. कंपल्सरी ड्रेसिंग अँड चेसिंग या स्पर्धेचा नियम. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, ऑन स्ट्राईक असेल बंटी जोशी. बॅटची आतमधली कडा इथपर्यंत आवाज आला होता कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि मागे विकेट किपर उभा आहे. डॉट बॉलची होते ते सांगता इजा झाली होती या विकेट किपरला, तरी सुद्धा आपल्या ग्रामीण टीम साठी उभा राहिला. हेच तर खरं ग्रामीण क्रिकेटचं वैभव आहे. हे खेळाडू आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या प्रेक्षकांसाठी, आपल्या ग्रामस्थांसाठी, आपल्या गावाच्या इज्जतीसाठी मैदानावरती सर्वस्वपणाला लावतात. परंतु बंटी जोशी आणि निखिल शेळके कमालीची त्यांनी बॅटिंग केली. बंटी जोशी 37 धावांचं योगदान दिलं, निखिल शेळकेचा आपण विचार केला तर 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून, 20 धावांचं त्याने मात्र योगदान दिलं. नमित पडघे आल्या पावली माघारी परतला होता. सोहेल शेख 5 धावांचं त्याने योगदान दिलं आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेट संघाची धावसंख्या आहे 68 आणि 69 धावांचा पाठलाग करायचे तो घनसोली संघाला. 5 षटक 69 धावा करायचे घनसोली संघाला.
केली, टॉस जिंकल्यानंतर त्याने धावा रचल्यात, त्या तब्बल 68-69 धावांचा पाठला गणसोली संघाला करायचे. पहिल्या सामन्याचा विचार करता हे भलं मोठं लक्ष्य, परंतु या लक्ष्याचा पाठला कसा होईल या आपण ऐकूया. दीपक पाटील सरांना तत्पूर्वी आपण जाऊया पाहुण्यांच्या सत्कारासाठी, तिथे जोडले गेले तर दिनेशजी पाटील सर. तर वळूया आपण इथे मात्र या मंचावर उपस्थित आदरणीय वैभवदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन स्वप्नीलदादा म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते या दोस्ती चषक 2024 भव्य दिव्य स्पर्धेमध्ये या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करावं. वैभवदादा यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय आदरणीय स्वप्नीलदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छाने सन्मानचिन्ह देऊन या आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण स्क्रीनवर पाहत आहात. धन्यवाद. एकच महत्त्वाची सूचना, 2 धावांची पॅनल्टी होती आरसीसी पेठ संघाला, ते आपण इथे मायनस करतोय. पहिल्यांदा रिवाईज टार्गेट गणसोली संघ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, 67 धावा तुम्हाला करायचे, 67 हे रिवाईज टार्गेट असेल. 2 धावांची पॅनल्टी आपण मायनस केली नव्हती. गणसोली संघाला 30 चेंडूंमध्ये धावा करायचे 67. या सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकूया पुनश्च एकदा दीपक पाटील सरांना. हॅलो, थँक्यू सो मच समीरजी सोमणे सर, त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलस्मृती 11 तरघर, निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं सुरू असणारी भव्य डे नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. उलवे नोडमधील दोस्ती चषक 2024 या स्पर्धेचे दमदार आयोजक धीरजजी विठ्ठल ओळेकर आणि निलेशजी मधुकर खारकर यांच्या आयोजनामध्ये मात्र खरं तर ही स्पर्धा सुरू आहे आणि एक नियोजनपूर्ण आयोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहील आहे. 13 तारखेला मात्र सुरुवात झाली या स्पर्धेला. आज या स्पर्धेची 4थी दिवस रात्र आपण पाहतोय. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस रात्र असणार आहे आणि आज सगळेच रायगड ठाण्यामधील दिग्गज संघ तुम्हाला खेळताना दिसतील. पहिली मॅच पाहिली असेल, नसेल पाहिली तर पुन्हा एकदा युट्यूबवर जाऊन पहा. आदरणीय दिलीपदादा कोळी यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आदरणीय दिलीपदादा कोळी यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन इथे आसनस्थ व्हायचंय. धन्यवाद. चुरशीचे सामने या संपूर्ण स्पर्धेमध्ये कालही पाहायला मिळाले आणि आजही पहिली लढत तुम्ही पाहिली असेल तर कोठिवली आणि कामोठे चित्त थरार पाहायला मिळाला सामना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी गणसोले टीमकडून राहुल शेट्टी आणि निखिल मडवी. राहुल मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामधील. राहुल असेल, विशाल असेल, खरं तर नेहमीच अनेक मैदानावर मात्र चमकदार खेळ राहिला आहे आणि त्यांच्यावर फार मोठी मदार असेल या मॅचची. सैबास सेख येतोय, तेज तर्रार वेगवान गोलंदाज, मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ टीमकडून पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज. 67 रिवाईज टार्गेट आहे 30 बॉलमध्ये. मागच्या मॅचमध्ये 26 जमा हव्या होत्या आणि ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगली होती. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मिडॉनला क्लिअर केला आणि बॉल अगदी स्ट्रेट चाललाय, सरळ सीमा रेषेच्या पलीकडे साइड स्क्रीनच्या दिशेने 4 धावांकरता. पहिलाच बॉल मध्ये राहुलच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. चांगली सुरुवात केली, फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं. एक चांगली सुरुवात हवी असते
एखाद्या फलंदाजाला एखाद्या संघासाठी आणि ती ती सुरुवात मात्र करत असताना राहुल शेट्टी साहेबाचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट फ्लिक ऑफ द रिस्ट बॉल वळवले व्हाट एक शॉट अप्रतिम फटका पाहायला मिळतोय कलात्मक फटका यावेळेस मात्र मनगट वळवली गेली आणि बॉल स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं चार धावांकरता राहुलच्या बॅटमधून दुसरा चौकार चांगली सुंदर सुरुवात करून दिले राहुल शेट्टीनं आणि मोठा खेळाडू आहे बडे मॅच का बडा प्लेयर आणि पावर प्लेच्या ओव्हरमध्ये खर तर सुंदर अशी सुरुवात करून दिले साहेबाचा हा बॉल लोबा फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग कडे थोडस मिसफील त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या एकने पुढे जाईल नऊ या आकड्यावर नाईन ऑन बोर्ड संयमाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आक्रमकपणा पाहायला मिळेल या फलंदाजामधून नेहमीच आणि हा खेळाडू राहिला तर नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गावदेवी घणसोली संघ सुद्धा पाहायला मिळू शकतो आरसीसी पेट संघ म्हटला की रातो की कातील नाईट चॅम्पियन नाईट किंग हे नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये नाईट स्पर्धांमध्ये विशेषतः विशेष कामगिरी राहिले मग फक्त ही रायगड जिल्ह्यापुरती न राहता संपूर्णपणे ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी परिसरामध्ये जाऊ द्या कुठेही जाऊ द्या नेहमीच सर्वोत्तम खेळ आजपर्यंत करत आला आहे तो आरसीसी पेट राऊंड विकेट ना इनसाइड आउट यावेळेस मात्र कव्हरच्या भरतून धाडलाय बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सी मारेशा पार डावकुऱ्याचा शैलीदार फलंदाज निखिल मडवीच्या बॅटमधून चौकार चेकना या ओव्हर मध्ये चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर 13 धावा 13 पुन्हा एकदा यावेळेस मात्र एक्सलंट कव्हर ड्राईव्ह नाईसली टायमिंग बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम डोळ्यांचे पारणे फेडणारा हा दुसरा चौकार निखिल मडवीच्या बॅटमधून कमालीची बॅटिंग चार चौकार पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र गावदेवी घणसोली टीम कडून दोनही सलामीवीरांनी दोन दोन आणि सुंदर सुरुवात करून दिले 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र आम्ही सज्ज आहोत आणि हे संकेत देत असताना सलामीची जोडी गावदेवी घणसोली संघाची मैदानामध्ये पाहायला मिळते प्रेशर असेल साहेबा शेखवर राईट आर्म ओव्हर द विकेट ना ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे धाव घेतलेली नाहीये पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर 67 चा पाठलाग करत असताना बिनबाद 17 धावा गावदेवी घणसोली संघाच्या धावफलकावर बसायचं आहे इतरांनी कुणीही खेळाडू कक्षामध्ये बसायचं नाही आहे याची नोंद घ्या पुन्हा अनाउन्समेंट होणार नाही घणसोली संघ रिव्हर्सचा अप्रतिम फटका अद्भुत स्ट्रोक पाहायला मिळतोय अनबिलिव्हेबल बॉल जाईल सी मारेशा पार राहुलच्या बॅटमधून येतो एक नेत्रदीपक फटका चौकार
पी जाबा गावदेवी गणसोली संघाच्या धावा फलकावर बंडी जोशी पुन्हा एकदा थोडासा चेंज ऑफ पेस लोवर म्हणून होता इथे फटका फसलाय बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक करतोय जज आणि गुड कॅच चांगलं जजमेंट पाहायला मिळालं शेवटपर्यंत चेंडूवरची नजर काही ढळू दिली नाहीये आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी फराज शेखनं मात्र टिपलाय फलंदाज होईल बाद सगळ्यात मोठा हादरा गावदेवी गणसोली संघाचा आश्वासक चेहरा इथे राहुल शेट्टी मैदानाच्या बाहेर जात असतो खुर्च्या नव्हत्या म्हणून स्टेअरवर बसले होते कदाचित म्हणून पायरीवर उतरले होते गणसोली संघाचे खेळाडू तर विनंती असेल की चेअर्स द्या खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष आहे त्यांना थोडा रिलॅक्स करूया महत्वपूर्ण सफलता बंटी जोशीचं व्हेरिएशन मात्र कामास आलं थोडीशी गती कमी केली होती मागच्या चेंडूवर आणि तिथेच मात्र राहुलचा खात झाला राईट आर्म ओव्हर द विकेटनं उमेश यावेळी सुख करण्याचा प्रयत्न मात्र केला होता पुन्हा एकदा चकवलंय बंटी जोशी पाहायला गेलं तर सध्याच्या घडीचा आघाडीचा स्टार अष्टपैलू खेळाडू संपूर्णपणे बऱ्याच अंशी मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ हा संघ बंटी जोशीवर निर्भर करतो त्याचा प्रत्येक परफॉर्मन्स मॅटर करतो विजयामध्ये बॅटिंग असेल बॉलिंग असेल बऱ्याच वेळेला बॅटिंग झाली नाही तर बॉलिंगच्या जीवावर सुद्धा मॅचेस जिंकवल्यात त्या बंडी जोशीनं हो पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग तितकंही प्रॉपर नाहीये मिड विकेटकडे हा चेंडू जाईल धावसंख्या एकने पुढे स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 22 आकड्यावर थोडासा कंट्रोल आता मात्र पाहायला मिळतोय सुरुवात काय दर्जेदार झाली होती पहिल्या 7 बॉलमध्ये परंतु तदनंतर आपण पाहिलं विकेट आणि त्यानंतर मात्र थोडासा स्कोअर कार्ड कारण प्रत्येक ओव्हरमध्ये ही धावगती राखावी लागणार आहे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला मात्र हे हल्ले चढवत राहावे लागतील या दावा चेस करायच्या म्हटल्या तर RCC पेठ संघ म्हटला की अगदी गणेशदादा जोशी या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते खरं तर ज्या संघाला गेले 20 वर्ष पाहायला गेलं तर त्याहून कदाचित अधिक वेळ असेल परंतु नेहमी पुरस्कृत करत राहील या संघावर विश्वास संघाच्या अडीअडचणीच्या वेळेला सुद्धा खरं तर या संघाला घडवण्यामध्ये त्यांचं नक्कीच मोठं हातभार लागलाय त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय हो इथे मात्र हा फटका परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत ताव मिळणार नाहीये पहा RCC पेठ संघाला कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि लगेचच या मॅचमध्ये कमबॅक सुद्धा केलं गेलं आणि पहिल्या 7 बॉलमध्ये 21 आल्या होत्या आता मात्र या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि धाव फलकावर 22 धावा त्यामुळे मागच्या 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले आणि एक महत्वपूर्ण विकेट राहुल शेट्टीच्या स्वरूपामध्ये सुद्धा प्राप्त केली ती RCC पेठ टीमनं राऊंड स्टंप्सला समोर ड्राईव्ह केला व्ही शेप मध्ये हा फटका लॉंग ऑन क्लिअर करणारा कमालीचा फटका पाहायला मिळतोय फलंदाज निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार राहुल शेट्टी बाद जरूर झालाय परंतु निखिल मडवी त्याची उणीव मात्र भासू देत नाहीये त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार आलाय 14 धावांवर तो खेळतोय उमेश मात्र साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये कारण शेवटपर्यंत लढावा लागेल कारण समोर बलाढ्य असा संघ आहे RCC पेठ संघ सध्या कुठेही गेला तरी नेहमीच एक वेगळी दहशत वेगळा दरारा मात्र कायम आहे आणि खास करून नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा संघ खेळण्यासाठी येतो ना मग रायगड असेल ठाणे भिवंडी बदलापूर कर्जत मध्ये नेहमी ज्या संघाकडे 28 धावा झाल्यात इथून 39 धावा करायच्या आहेत अजून 3 ओव्हर्स मध्ये 13 ची सरासरी आहे आणि सरासरीनं गेलं तर नक्कीच गावदेवी गणसोलीला मात्र एक मोठा विजय मिळू शकेल सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅच कडे लागलंय RCC पेठ संघाचा फॅन्स वर्ग चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे
आणि इथे मात्र पाहूया या धावसंख्येचं यशस्वी संरक्षण मात्र केले जाणार का. अरबाज शेख येतोय, तेज तर्रार एक वेगवान गोलंदाज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील आरसीसी पेट संघाचा सर्वाधिक घातक सुद्धा गोलंदाज ओळखला जातो. पाहूया या वेगासमोर कशा पद्धतीनं गणसोली संघाचे फलंदाज मात्र प्रत्युत्तर देतील. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑफस्ट्रमच्या खूपच बाहेर, पंचांनी स्वैर असल्याचा निर्वाळ दिला. एक धाव मिळते, धावसंख्या एक ने पुढे जाईल. प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये खरं तर एक ग्रुपमध्ये आरसीसी पेठ संघ तुम्हाला खेळताना दिसेल. कालही कोपरवलीच्या मैदानावर, उद्या कदाचित किरवलीच्या मैदानावर असेल. लोबो फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलं होतं स्क्वेअर लेगला, सिंगल येते, एकेरी धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल. 30 या आकड्यावर, 30 ऑन अ बोर्ड, 30 धावा धाव फलकावर, 67 चेस करायचे आहेत. म्हणजेच काय, 37 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक ओव्हर्समध्ये एक दोन मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले 4 चौकार आले होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 1 चौकार 1 षटकार आलाय. 2 मोठे फटके तर कंपल्शन असणार आहे. लॉंग रन अप अरबाज शेख, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर इनफॉर्म निखिल मडवी. ओ क्लीन बोर्ड, स्लोअर वन वन चकवला यावेळेस, मात्र काय चेंडू हाताळलाय अरबाज शेखचं व्हेरिएशन. आणि इथे मात्र दुसरा धक्का, 14 धावा केल्या होत्या 2 चौकार आणि 1 षटकाराच्या सायानं निखिल मडवीनं, परंतु निखिल मडवीला हा चेंडू मात्र उमगलाच नाही. आणि महत्वपूर्ण विकेट मात्र अरबाज शेखने मिळवून दिले. दुसरा धक्का गावदेवी गणसोली टीमला. रागान काय भक्त रागान, तुझी ताटी ती उडवली वाघान. सलामीची जोडी स्थिरावली होती संपूर्णपणे. पहायला गेलं तर चांगले फटके दोघांच्या बॅटमधून निघत होते, परंतु सध्याच्या घडीला दोघांनाही बाद केले. आणि या मॅचमध्ये मात्र पुनरागमन करत असताना आरसीसी पेठ हा संघ पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं खासियत सुद्धा आहे या संघाची, कधीही कमबॅक करतो. आणि खास करून गोलंदाजीवर जास्त भरोसा आहे या टीमचा, त्यामुळे बऱ्याच वेळेला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा पर्याय मात्र निवडत असते, कारण त्यांना माहिती आहे आपले गोलंदाज असे आहेत की कोणतीही धावसंख्या मात्र डिफेंड करू शकतील. ओ द स्टम्प्स ना बॉल आउटसाइड ऑफ स्टम्प, लोबो फुल टॉस होता, समोर खेळलेत बडॉनला, पण ती जोशी जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र एक धाव, सिंगल येत आहे एकेरी धावेच्या बरोबरीनं. धावसंख्या पुढे जाईल 31. अरबाज शेखचं षटक मात्र चांगलं पडत असताना आरसीसी पेठ टीमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण षटक आहे. हर्ष म्हात्रे आणि उमेश म्हात्रे, म्हात्रे ब्रदर्स यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी मात्र पाहूया काय करते. थोडासा शॉर्ट होता, बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, परंतु तितकंही टायमिंग नव्हतं. एक जाव सिंगल, सिंगल न थोडेसे बेजार झालेत आता मात्र गावदेवी गणसोली संघाच्या स्क्वॉडला, थोडस समर्थकांना मात्र शांत ठेवलंय. ते अरबाज शेखनं अगदी अप्रतिम मारा करून प्रॉपर लाईन आणि लेंथवर चेंडू टाकतोय. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकतोय, थोडासा फलंदाजांना त्रास देतोय आणि विकेट सुद्धा महत्वाची प्राप्त केले या व्हेरिएशन बॉलिंगनं. इथे मात्र लॉफ्ट केलाय जरूर मिड ऑफच्या दिशेने हा फटका, लॉंग ऑफचा फिल्डर येऊन बॉल उचलतोय. शेबाज शेखनं टिपला झेल, फलंदाज होईल बाद, तिसरा धक्का बसलाय गावदेवी गणसोली टीमला. कर्तृत्ववान आमदारांचे लगेचच इंटरव्ह्यू मध्ये पाहाल,
तरी पण विनंती करेन सर्व गाडी मालकांना की गाड्या थोड्याशा बाजूला पार करायच्यात, कोणी रस्त्यामध्ये गाडी लावू नये. धन्यवाद. पाचव्या क्रमांकावर गावदेवी गणसोली संघाचे बिग मॅन आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये. परंतु हा सामना थोडासा फिरवलाय अरबाज शेखच्या अचूकतेनं, अचूक गोलंदाजीनं. दोन विकेट सुद्धा प्राप्त केल्यात. आशिषसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. पहा, फुलर लेंथ हाताळला गेला, लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून चालला आणि पंचांनी वाईट बॉल असल्याचं घोषित केलंय. एक धाव मिळेल, धावसंख्या एकने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 33 या आकड्यावर. चौतीस धावांची अजूनही गरज आहे. चांगला बॉल होता यावेळेस, मात्र पहा थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला आशिष. सिंग मिळते कवसला, एक जाव काय षटक हाताळलंय. मित्र म्हणेन एकही मोठा फटका खेळू दिला नाही या ओव्हरमध्ये आणि टिचून गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि हे षटक मात्र आरसीसी पेट मिहिरा स्पोर्ट्ससाठी कमबॅक करून देणारं ठरलंय. कारण या ओव्हरमध्ये धावा दिल्या अरबाजनं फक्त 6 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावफलकावर 34 धावा 2 ओव्हर्समध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता. छत्रपतीचा दोन ओव्हर्समध्ये 33 धावा करायच्या आहेत. आता मात्र थोडंसं हवेमधून खेळावं लागेल गावदेवी गडसोले टीमला. करो या मरो, आता मात्र मोठे फटके आले नाही तर फार कठीण होईल. जीशान शेख गोलंदाजी मार्कवर, पहिलाच बॉल फुल टॉस होता, चकला इथून मात्र आशिष, परंतु बॉल मात्र चाललाय लॉंग स्टॉप सरळ सीमा रेषा पार 4 धावांकरता. हा येतोय चौकार. जिशान शेख पहिलाच बॉल, यावेळेस मात्र 4 धावा मिळाल्यात. 29 पाहिजेत 11 बॉल मध्ये. यावेळेचा हा चेंडू आपण पाहूया. इथून मात्र यष्टिरक्षक निखिलच्या हातामधून सुटलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी, चांगले कमबॅक. पहिलाही चेंडू आपण पाहिला तर निघाला होता, परंतु पाठीमागे विकेट कीपरला चकवत गेला होता, त्यामुळे चांगली सुरुवात केली ती गोलंदाजी मधून जिशान शेखनं. आणि हेच अपेक्षित आहे, कारण या ओव्हर मध्ये धावा जर कमी निघाल्या तर शेवटच्या षटकामध्ये मात्र मोठं टार्गेट राहील. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे, मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला स्विंग होत निघून गेलाय. तो विकेट कीपर निखिलच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आता थोडस कठीण झालंय. राहुल शेट्टी आणि निखिल मडवी जोपर्यंत मैदानामध्ये होते तोपर्यंत ज्या पद्धतीनं मात्र धावसंख्या पुढे नेत होते असं वाटलं होतं एका क्षणाला की या धाबा मात्र जवळजवळ चेस करत आणतील, परंतु त्यानंतर टाकलेलं अरबाज शेखचं निर्णायक षटक. आणि अरबाजची भूमिका नेहमीच महत्वाची राहिले या संघासाठी. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच जाव मिळेल. आशिष पाटील प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजी स्मार्ट आहे आणि याच गोलंदाजीवर मात्र प्रचंड विश्वास आहे. गेले 5-6 वर्ष सातत्याने पाहत आलो या संघाला, अनेक नाईट स्पर्धा जिंकलेत, सगळ्यात जास्त नाईट स्पर्धा जिंकणारा संघ म्हणून या संघाची ख्याती आहे. रातोकेकातील आरसीसी पे टीम समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु मिसक्यूट झालाय फटका. मिड ऑफला झेल टिपला जातोय फलंदाज, आणखीन एक परतीच्या प्रवासाला. धक्का क्रमांक 4 यावेळेस मैदानाच्या बाहेर जात असताना. आता मात्र थोडस संकट घोंगावतोय गावदेवी गणसोली टीमसाठी, कारण चेंडू बाकी राहिले ते फक्त 7
आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. जिशांत शेखला मात्र विकेट प्राप्त झाले. नवीन बॅटर कुंदन. ओ समोर ड्राईव्ह केला, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ओ द बॉलर रेट स्ट्रेट ड्राईव्ह साइड स्क्रीनच्या वरतून मात्र ठोकलाय. जिशांत शेख वर हल्ला, आले आल्या पहिल्याच बॉलवर कुंदनच्या बॅट मधून धमाका षटकार. आवश्यकता, परंतु कुंदनच्या बॅट मधून निघालेल्या षटकारानं थोड्याशा आशा पल्लवित केल्यात. बिग मॅन आशिष पाटीलला सुद्धा काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये. कडी ते फक्त चेंडू चान्सेस बाकी राहिले ते 6-22 धावा बऱ्याच वेळेला होताना आपण पाहिल्यात अनेक स्पर्धांमध्ये अनेक मैदानावर, परंतु समोर सुद्धा तेवढाच दिग्गज गोलंदाज आहे अरबाज शेख. गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतोय आरसीसी पेट टीम कडून एक दर्जेदार कामगिरी मात्र त्याची नेहमीच राहिले. पहिला चेंडू घेऊन यावेळेस हा चेंडू सोडून दिला होता ऑपस्टनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 राहिल्यात, 6 बॉल आणि 21 समीकरण आहे, 21 रिक्वायर्ड. परंतु अरबाजनं टाकलेलं तिसरं षटक ज्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजानं आणि दोनही महत्वपूर्ण विकेट्स मात्र प्राप्त केल्या होत्या, त्याच अरबाज शेखच्या अगेन्स्ट मात्र या ओव्हरमध्ये 22 काढायच्या, थोडासा घाम गाळावा लागेल फलंदाजांना. हाही बॉल सोडून दिलाय पंचांनी सांगितलंय, हाही चेंडू खराब आहे. अरबाज थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय ऑफस्टंप लाईनवर, जेणेकरून फुटवर्क होणार नाही ते पाहिलं जाते अरबाज कडून, खास करून आशिष पाटील समोर आहे, जेणेकरून रीच होणार नाही. आणि त्या प्रयत्नामध्ये थोडासा दिशाहीन चेंडू करतोय तो अरबाज. 2 व्हाईट बॉल मिळालेत, आता मात्र धावा राहिल्यात त्या बरोबर 20 धावा. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट नाउ. अकुटप्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आणि पॉवर मनगडातली पाहायला मिळते. सुपर पॉवर धमाका. आशिष पाटील शांत होता मागास पासून आणि त्याला संधी दिली अरबाजच्या या शॉर्ट बॉलवर, मात्र ठोकलाय षटकार.
शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 13 धावांची. 13 धावांची गरज आहे म्हटलं की या चार बॉलमध्ये 2 चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडायचे आहेत आणि दोघांच्याही बॅटमधून चांगले फटके आलेत. कुंदननं तर आल्या आल्या तो निर्णायक षटकार होता, शेवटच्या बॉलवर चढवला होता अगदी स्ट्रेट ड्राईव्ह आणि आता मात्र तोच कुंदन. ओ यावेळेस मात्र कवसला वाडे शॉट, अप्रतिम फटका, बॉल चाललाय कवा पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू सीमा पार, कुंदन पारकरच्या बॅट मधून येतोय एक दर्जेदार चौकार. तीन चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आता मात्र उरले या मॅच मध्ये. अरबाज तयार, अरबाजचा हा बॉल आउट साइड ऑफ स्टंप, यावेळेस मात्र पहा टप्पा पडण्यात थोडासा खाली सुद्धा राहिला आणि इथे मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे, त्यामुळे या बॉलवर मात्र रन्स काढाव्याच लागतील. निदान चौकार, निदान षटकार, 3 धावा तरी काढाव्या लागतील, तरच कुठेतरी शेवटच्या बॉलवर मात्र चान्स राहू शकेल. कामोडी टीमचे कॅप्टन आपण येऊन रा अरबाज शेख पाहूया सगळ्यात महत्वाचा चेंडू सादर करण्यासाठी तयार होतोय आणि पाहूया इथून मात्र कुंदन. कुंदन ड्राईव्ह करतात यावेळेस मात्र कवसला, क्षेत्रक्षण डीप मध्ये आहेत, पहिली धाव घेतले वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु कदाचित 2 धावा तर पूर्ण झाल्यात. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 60 या आकड्यावर. आता मात्र गरज आहे शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे अरबाज शेखच्या चुकीवर गावदेवी गणसोली संघाला निर्भर राहावं लागेल. 1 चेंडू आणि 7 धावा षटकाराला. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर आरसीसी पेठ संघ जिंकेल. शेवटचा 1 चेंडू परंतु पुन्हा एकदा थरार, मात्र या स्पर्धेमध्ये सामना रंगलाच नाही मग सारं काही व्यर्थ. धीरजी ओळेकर, निलेशजी खारकर यांची स्पर्धा. समोर जरूर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र पाहूया, फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑफ, इथे मात्र जेल टिपला जातोय. अरबाजचं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय, सामना जिंकलाय मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेट टीमनं. हार्दिक अभिनंदन टीम पेट. चला कॅप्टन आपण लगेच जाऊ द्या, कारण कामोटे संघाचं लक्ष खरं तर लागलंय कोपरोलीच्या स्पर्धेवर. कारण शरीर जरी इथे असलं तरी मन त्यांचं त्या मैदानावर जरूर असेल, कारण तिकडे सुपर 12 मध्ये त्यांचा प्रवेश निश्चित आहे. त्यामुळे तिकडे एक मॅच जिंकली तर त्यांना तिकडे प्राइज निश्चित होणार आहे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे, ज्या ठिकाणी दिनेश पाटील सर आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल. 15 बॉल मध्ये 37 धावा आणि 1 षटक